झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे खंडेराव महाराजांचा उत्सव। सीताराम भगत निवडल्या 12 गाड्या। उत्सव पाहण्यासाठी लोटला जनसमुदाय। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या प्रकाशा येथे खंडेराव महाराजांचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला। विज्ञान युगातही येथे 12 गाड्या ओढण्याची परंपरा आज देखील कायम आहे। बैलगाडीला बैलगाडी बांधून 12 गाड्यांची लांगड तयार केली जाते। या सर्व गाड्यांवर भाविक बसलेले असतात। असे असताना या गाड्या ओढून मंदिराला 5 प्रदक्षिणा मारल्या जातात। पूजा अर्चा करून स्वर्गीय मोतीराम भगत यांचे शिष्य सीताराम भगत यांनी 12 गाड्यांचीही लांगड ओढली। उपस्थित हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला। परंपरेगत चालत आलेल्या प्रथेनुसार विधिवत पूजा करून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। माजी सरपंच भावडू ठाकरे, अरुण बिल, अमर पाडवी, अंबालाल कोळी, सुरेश कोळी, पुना पाटील, पंडित भोई, अश्विन सोनार, रफिक खाटिक, पोलीस रामावळवी, तलाठी धर्मा चौधरी, कोतवाल विश्वनाथ मिस्त्री यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। 12 गाड्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती। प्रतिनिधी विनय जैन, झेप मराठी, प्रकाशा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।